नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव। खरीप हंगामाचे महत्त्वाचे नगदी पीक असलेले सोयाबीन सध्या शेतात बहरू लागलंय। दरम्यान हाच काळ पिकावर फवारणीचा असल्याने मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून गावागावात शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती देण्यासाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात येत आहे। दरम्यान मंगरुळपीर तालुक्यातील भूरपूर या गावात आयोजित शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिकावर पडणाऱ्या रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। फवारणी करताना होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात कृषी सहाय्यक विजेता सुर्वे यांनी स्वतः पाठीवर पंप घेऊन फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले। पिकाच्या संरक्षणासाठी असलेल्या शासनाच्या पीक विमा योजनेसह विविध योजनांची माहिती यावेळी कृषी सहाय्यक सूर्य यांनी शेतकऱ्यांना दिली। स्थानिक शेतकरी अंजली देवळे यांच्या शेतात आयोजित केलेल्या या शेतीशाळेत सामाजिक व शारीरिक अंतर राखून शेतकऱ्यांची उपस्थिती होती। पात्रा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। गोपाळ देवळे यांच्या शेतामध्ये शेतीच्या म्हणजे फवारणीचा डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आला। त्यामध्ये दुरे मॅडम यांनी स्वतः खांद्यावर पंप घेऊन कशी फवारणी करावं आणि आपण कसे सुरक्षित राहावं त्याबद्दल सर्व माहिती त्यांनी आपल्या घटनामध्ये आपल्या स्वतः प्रत्यक्षामध्ये त्याचप्रकारे त्यांनी जे या ठिकाणी कास्तकार जमलेले होते त्यांना म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून की जे आपण औषध फवारतो त्या औषधाची आपल्या अंगावर समजा पडल्यानंतर इजा होते किंवा काही बिमारी होतात तर त्यामध्ये जे सुरक्षित किट आहे ते किट जर आपण वापर जर केला तर आपण सुरक्षित राहू अशा प्रकारे समजा त्यांनी स्वतः समजा डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि माहितीसुद्धा सांगितली। त्याचप्रकारे फवारणी करताना कोणत्याही प्रकारची नशापाणी करू नये, तंबाखू खाऊ नये, बिडी सिगारेट उडू नये अशाही प्रकारच्या समजा त्यांनी सूचना केलेल्या आहे आणि जेणेकरून आपण जास्तीत जास्त सुरक्षित कसे राहो याबद्दल त्यांनी मोलाचं एक मार्गदर्शन दिलेलं आहे। नमस्कार, मी विजेता सुर्वे, कृषी सहाय्यक। आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगरुळपीर यांच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आम्ही कृषीविषयक माहिती देण्यासाठी गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करीत आहे। सध्या फवारणीचा काळ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फवारणी करता वेळेस विषबाधा होण्याचे भरपूर चान्सेस असतात। म्हणूनच आपण फवारणी करताना ती फवारणी कशा प्रकारे केली पाहिजेत, केव्हा केली पाहिजेत, त्याची योग्य वेळ कधी असली पाहिजेत आणि फवारणी करता विशेष म्हणजे फवारणी करताना आपण संरक्षण किटचा वापर केला पाहिजेत, जसे की डोळ्याला चष्मा, हातामध्ये ग्लोव्ज, सनग्लास आणि फवारणी किट ही प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहे, ते पण स्वस्त दरामध्ये। तर ही प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवासाठी कमीत कमी एवढी एक खबरदारी घेतली पाहिजे व तसेच या आजच्या शेतीशाळेमध्ये आम्ही या फवारणीच्या विषयी मार्गदर्शन करण्यासोबतच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला संरक्षण मिळावे याकरिता त्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरवला पाहिजेत, जसे की आपला पीक विमा योजना ही सर्वांसाठी आहे व तिची तारीख 31 जुलै ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या शेतीचा विमा काढला पाहिजेत।